पण आपण सर्वांनी रात्रीचा दिवस केला, प्रत्येक संघर्षाला सामोरा गेला, प्रत्येक नेत्याला ज्याच्या त्याच्या बंधनाला त्या बंधनातून बाहेर पडलो. आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आणि आबांच्या कुटुंबियांबरोबर उभं राहायची भूमिका घेतली. मी मनापासून कृतज्ञतेच्या भावनेतून आपल्या सर्वांना मी त्या ठिकाणी आपल्याकडे आभार व्यक्त करतो. खरं तर मी त्यावेळेस सांगितलं होतं की काही आज आपल्यामध्ये शस्त्रक्रियेमुळे उपस्थित राहू शकले नाहीत आणि सेनापतीला आपण दाखवून द्यायचं होतं की मावळ्यांनी गड राखलेला आहे. जमावबंदीचा आदेश आहे, यानंतर आपण सर्वांनी आपापल्या ठिकाणी त्या ठिकाणी जावं. कुणी सुद्धा शहरामध्ये 10 पेक्षा अधिक असेल गर्दीने फिरू नये. मला काही त्रास होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी. काही सीटा आहेत ज्या अगदी सोन मतात गेलेल्या आहेत, काही सीट आहेत अगदी महत्वाची सीट आहेत ज्या 7 मतात सुद्धा गेलेल्या आहेत. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, आज आपण कोणालाही इन्व्हायचं नाही. या शहरातल्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी जी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्या अपेक्षा आपल्याला येणाऱ्या काळात पूर्ण करायच्या आहेत. मी याच ठिकाणी ही रॅली संपली अशी जाहीर करतो आणि आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो. आपण आशीर्वाद दिला त्याबद्दल मी आभार.